नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज तुम्हाला मी असा मसाला दाखवणार आहे जो तुम्ही महिना दीड महिना स्टोअर करू शकता। कोरडा मसाला दाखवते, तुम्ही फ्रीज मध्ये महिना दीड महिना ठेवू शकता। ह्या मसाल्याने तुम्ही रस्सा भाजी किंवा सुकी भाजी, व्हेज नॉन व्हेज कुठली भाजी करू शकता। अगदी 5-10 मिनिटात तुमची भाजी होऊ शकेल। सकाळी सकाळी गडबड असते बायकांना, त्यांना सुद्धा हा मसाला खूपच उपयोगात पडेल। आणि ज्यांचा फूड बिझनेस असतो किंवा पोळी भाजी केंद्र असते त्यांच्यासाठी तर हा मसाला खूपच छान। चला मग रेसिपी सुरू करूया। चला आपण मसाला तयार करूया। आता इथं मी सुकं खोबरं किसून घेतलंय 150 ग्रॅम। इथं मी बेसन पीठ घेतलंय 100 ग्रॅम। इथं मी 50 ग्रॅम ज्वारीचं पीठ आणि 25 ग्रॅम बाजरीचं पीठ घेतलंय। 2 लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहे। थोडं लाल तिखट लागणार आहे आपल्याला। तेजपत्ता असे मी तुकडे करून घेतले, 10-12 तेजपत्ता घेतलेले मी। इथं 25 ग्रॅम धणे घेतले, 25 ग्रॅम जिरं घेतलंय, 5 ग्रॅम काळी मिरी, 5 ग्रॅम लवंग आणि इथं थोडं दालचिनीचा मोठा तुकडा घेतला, त्याचे असे तुकडे करून घेतले। 1 मोठी वेलची आणि 4-5 आपल्या हिरव्या वेलच्या। इथं आपण पॅन ठेवलेला आहे। आता आपल्याला पीठ भाजून घ्यायचे। आधी इथं मी डाळीचं पीठ टाकलंय, त्यातच आपण ज्वारीचं पीठ टाकतोय, थोडंसं बाजरीचं पीठ। हे पीठ छान आपल्याला खूपच लालसर नाही करायचे, पण मस्त भाजून घ्यायचे आपल्याला मंद आचेवर। आपलं पीठ बघा एकदम खमंग वास यायला लागला आहे आपल्या पिठांना। तिघं पीठ आपले छान भाजले गेले। आता मी हे पीठ काढून घेते। आता आपण धने जिरे भाजणार आहोत, हे पण छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। आपले धने जिरे छान भाजून घेतले मी मंद आचेवर। आता आपण हे पण काढून घेऊया। आता सगळे खडे मसाले भाजून घेऊया। आता आपण इथं मी काळी मिरी टाकते, थोडी लवंग, इथं दालचिनी, काही आपली हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची घेतली आहे आणि तेजपत्ता। हे छान आता खूप पण नाही करतायचं आहे, पण थोडं भाजून घ्यायचं। आपले खडे मसाले पण छान भाजले गेलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्यातच मी 1 चमचा खसखस टाकते, पहिले घ्यायला विसरलेली मी। त्यातच मी लसूण टाकते। हे छान आता आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं खसखस लसूण छान बारीक लालसर झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते, 2 मिनिटं यावरच राहू देते, म्हणजे आणखीन खरपूस होईल आपलं खोबरं। आता आपण खडे मसाले दळायला घेऊया। खडे मसाले मी बारीक ग्राइंडरमध्येच दळते, कारण मोठ्या ग्राइंडरमध्ये ते बारीक होत नाही। आधी आपण हा मसाला दळून घेऊया। आपले खडे मसाले छान दळून घेतले, तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक झाले। अजून एकदा आपल्याला वाटायचं आहे सगळ्यांमध्ये एकत्र सगळा मसाला, म्हणून एवढा पुरेसा आहे आता। आता आपण 2 करून धणे जिरे बारीक करून घेऊया। एकदाच मावत असेल तरी चालेल, मी 2 करून घेते। आपले धणे जिरे पण बघा खूपच छान कलर आला आहे आपल्याला। आता मी उरलेले धणे जिरे पण असंच बारीक करून घेते। आपण 2 करून खोबरं दळून घेऊया, बारीक ग्राइंडर बारीक करून घेऊया। खोबरं खसखस लसूण एकदम छान मी वाटून घेतले। आता उरलेलं पण मी खोबरं असंच दळून घेते। आता हा सगळा मसाला घ्यायचा आणि मोठ्या ग्राइंडरमध्ये टाकते मी। खोबरं बघा किती छान दळले गेले आपलं। आता मी सगळा मसाला यात टाकून घेते।
मसाला सगळा मी ग्राइंडर मध्ये टाकून घेतलाय, मोठा ग्राइंडर। आता त्यातच आपल्याला हे पीठ भाजलेले ते पण टाकून घ्यायचे सर्व। पीठ टाकल्यानंतर 2-3 चमचे मीठ टाकायचे आपल्याला। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आपण यात पण मीठ टाकलेले भाजीत टाकताना जरा जपून टाकायचं। लाल तिखट टाकले 3-4 चमचे। आता हा मसाला मी छान दळून घेते। हे बघा, सगळा मसाला मी दळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती भरपूर मसाला झालाय आपल्याला। आता हा बाउलमध्ये कुठल्या बरणीत वगैरे हवा बंद बरणीत भरून ठेवायचा, म्हणजे मग तुम्हाला 1.5-2 महिने पण चांगला राहील। आपण त्यात असं ओला असेल असं काही टाकलेलं नाही आहे। लसूण आहे पण तो पण भाजून ठेवलेला आहे आपण। तुम्ही बघू शकता अगदी त्यात काळा मसाला पण झाला आहे आपला, लाल मसाला पण। तुम्ही अगदी मिसळ पाव पण बनवत असाल, 2-3 चमचे हा मसाला टाकला तुमची मिसळ पण छान होईल। आता मी तुम्हाला 2 भाज्या करून दाखवते। सेम पॅन घेतलेला आहे मी, तुम्हाला अंड्याची करी करून दाखवते आता। यात तुम्ही नॉनव्हेज पण करू शकता। इथं 1.5 चमचा तेल टाकले। इथं मी उकडलेले अंडे घेतले 3-4 घेतले, पण एक अंडा आपण बारीक कापून रश्यात टाकूया। आता हे 3 अंडे मी छान असे तेलात परतून घेते, म्हणजे छान चव येते आपल्या अंड्या करीला। आपले अंडे बघा छान मी थोडे फ्राय केले, खूप जास्त पण नाही। आता ह्याच तेलात आपण करी बनवूया। थोडंसं मोहरी टाकली, 1/2 चमचा जिरं, आणि आपण जो मसाला केला आहे आता तो मी 2-3 चमचे टाकते, आणि हा छान तेलात परतून घेऊया। वरून मी थोडंसं फक्त 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकते, थोडीशी हळद। बाकी आपल्याला काहीही टाकायची गरज नाही आहे, कारण गरम मसाला पण आहेच। आता हे छान मी भाजून घेते मसाला। आपल्या मसाल्याला छान तेल सुटले, आता मी इथं पाणी टाकते। तुम्हाला किती पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाका। आता थोडंसं मीठ टाकूया। मीठ आपण मसाल्यात पण टाकलंय, चवीनुसारच टाकाया। आता 2 मिनिटं रसा उकळून देऊया। आता यात आपण एक अंडं मी असं बारीक कापून टाकलेलं ते टाकूया, आणि जे आपण फ्राय करून घेतले अंडी ते टाकून देऊया। आपली अंडा करी बघा एकदम तयार आहे। वरून कोथिंबीर तोडून टाकते मी अशी। आपली अंडा करी बघा बाहेर पण मिळणार आहे अशी, की छान झालेली आहे। आता 1/2 मिनटं छान आपण होऊ देऊया अंडा करी। 1/2 मिनटं झालेलं आहे, आता मी गॅस बंद करते। आपली अंडा करी एकदम तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे। किती जाडसर रस आहे आपला अंडा करीचा, काही टाकलेलं नाही आज आपण यात जास्त। वरून थोडीशी कोथिंबीर, चला आपली अंडा करी तयार आहे। आता मी तुम्हाला सुकी भाजी शिमला मिरचीची करून दाखवते। चला आता आपण शिमला मिरचीची भाजी टाकूया। इथं मी 1 चमचाभर कढईत तेल टाकलं आहे, थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं। इथं 1 मिरची कापून घेतली आहे ती टाकूया, थोडा कढी पत्ता, थोडीशी हळद टाकूया। इथं शिमला मिरची कापून ठेवलेली आहे मी ते टाकूया। इथं 1 बटाटा कापून ठेवला आहे, पाण्यात ठेवला आहे तो मी, म्हणजे काळा पडणार नाही। चवीनुसार मी आपण जो मसाला टाकणार आहे त्यात पण मीठ आहे,
म्हणून जरा जपूनच मीठ टाकायचं. आता एक 2 मिनिटं याला वाफ लागू देऊया. 2 मिनिटं झालेले आहे. आपली भाजी बघा एकदम छान झालेली. बटाटा पण चांगला शिजून गेला आहे. बटाटा काही शिमला मिरची पण छान शिजून गेली आहे. आता आपण जो मसाला तयार करून ठेवला आहे त्यातला मी थोडासा असा गुरगुरून देते मसाला थोडासा, आणि पुन्हा एकदा असं हलवून देऊया. आणि काही सेकंदासाठी भाजी झाकून ठेवूया. काही सेकंद झालेले आहे. आपली भाजी बघा, कलर बघा किती छान आला आहे आपला. आता गॅस बंद करते. आपली भाजी एकदम तयार आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. एकच मसाला सगळ्या भाज्या होतील तुमच्या. कुठली भाजी करा, व्हेज करा, नॉनव्हेज करा, एकदम छान झाली आपली शिमला मिरचीची भाजी. आता हा मसाला आहे आपला. एखादी बरणी घ्यायची हवा बंद, त्यात भरून ठेवलं 2-1 महिनेसुद्धा चांगला चालेल हा मसाला, काही होणार नाही. आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला, माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.